आमच्या ज्या तक्रारी केलेल्या वन खनिज उत्खननासंदर्भात वाड्यामध्ये कैलास टाकीज इथे जे वन खनिज उत्खनन झालं होतं त्याची अवैध वाहतूक केली होती, कुठलाही रॉयल्टी परवाना न घेता ती त्या सर्व्हेमधून नंबरमधून इथून वाड्याच्या बाहेर वाड्यात हद्दीमधल्या जागेत प्रकाश जाधव यांच्या जागेत त्यांनी ती माती एक ठिकाणी ढीक केला. ह्या गोष्टीची आम्ही माहिती दिली. माहिती दिल्यानंतर जे काय आहे ते त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं का तिथे असलेली माती नवदब्रास प्लस टॉकीची तिथे प्रांताने दिलेल्या पत्रानुसार तिथे 934 ब्रास निघालेली माती त्याची पूर्णपणे आम्ही हेतू पूर्णपणे चौकशी करू आणि त्यांना दंड ठोकू. उद्या त्यांनी 21/3/2024 रोजी तहसील ऑफिसची सुनावणी ठेवलेली आहे आणि त्या सुनावणी आधी त्यांच्यावर कारवाई करू अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. म्हणून मी 18/3/2024 उपोषणाला बसलो तर हा तिसरा दिवस आहे. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही हा उपोषण सोडलेला आहे. आज आम्हाला तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून आले होते, काळेसाहेब होते, सुधाकर सेल्लार होते आणि त्यांच्यासोबत एक अजून प्रतिनिधी त्यांचा होता. त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं, लेखित दिलं, पण त्यांना आम्ही जर का उद्या हेरिंग आहे आणि त्या हेरिंगच्या दिवशी जर तुम्ही जर हेरिंग घेऊन 8 दिवसात जर कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा आम्ही आचारसंहिता आहे किंवा अजून काय आहे आम्ही त्याच्यानं विचार करता इथे पुन्हा 8 दिवसानंतर ठिय्या आंदोलन चालू करून त्या आंदोलनामध्ये वाड्या तालुक्यातले जेवढे काही विषय आहेत जेवढ्या डिपार्टमेंटचे विषय तेवढे विषय आम्ही इथे घेऊन बसू अशा पद्धतीने त्यांना ठणकावून सांगितलेला आहे, इशारा दिलेला आहे. जर का त्यांनी 8 दिवसात जर आम्हाला न्याय दिला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा ह्याच ठिकाणी पुन्हा उपोषणाला 8 दिवसात बसू.